आसान नहीं है नौ रन बनाने लेकिन खराब गेंद अगर यहां पर डाली जा सकती है तभी तो एक मैच में थोड़ा से वापसी कर सकते हैं लेकिन प्रवीण बोले का सा इतिहास हा मात्र या स्पर्धेत पाहतोय तब्बल अकरा चेंडू ज्यानं खेळले अकरा चेंडू सत्तावीस धावांची बहारदार खेळी साकारली आणि सत्तावीस धावांना कुठेतरी आळा घालणारी गोलंदाजी ही आपल्याला ऋषी घाटवळकडनं पाहायला मिळते अडवे बॅट न मारायचा प्रयत्न स्लोअर वनपतीचा चेंडू याळी मात्र चेंडू फसतोय आणि सचिन सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज या चेंडूवर फसव्या चेंडूवर साप त्रिफळाची धोन माघारी परतोय तोय दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात नाईन्टी सिक्स रायझर हर्मल रायझिंग हर्बल क्रिकेट संघाकडनं तो दोन गडच्या न करचेंडू माघारी एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातोय तो, तो म्हणजे नितीश कडेकर हा मात्र मैदानात आल्या आल्या मात्र वैयक्तिक खातं खोलतोय एकेरी धावेनं वैयक्तिक खातं खोल सांघिक धावपलक हा मात्र चाळीस थावांपर्यंत पुढे सरकला जातोय धनंजय एक सुंदर साथ देणं अवश्य या मैदानावर कारण ज्या धनंजयने एक सुंदर सुरुवात करून दिली या मैदानावर आणि त्याच मात्र त्याला साथ देतोय तो नितेश कडेकर आल्या आल्या मात्र एकेरी धावांना वैयक्तिक सांघिक धावपलक हा मात्र चाळीस धावा धावपलक ऋषी घाटवळ हा कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं सुंदर असा फटका येतोय यावेळी मात्र धनंजयचा मोठा फटका विकेट पर्यंत पोहोचतोय तो सहा धावा आपण पाहतोय पहिले षटकात सोळा धावा दुसऱ्या षटकात बावीस धावा आणि तिसऱ्या षटकात केवळ आठ धावा खर्च करतोय तर ऋषी घाटवळ घाटवळ एक सुंदर स्पेल ऋषी घाटवळ्या आठ धावा खर्च कर करत दोन मोहरे टिपतोय आणि तद नंतर मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक महत्वपूर्ण चौथं षटक गोलंदाज सज्ज होते तो कॉमेंटरी बॉक्सच्या समोरना चैतन्य हा आपल्याला पाहायला मिळतो या सामन्याच्या दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न नितेश गडेकरचा बसतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय तर यष्टीरक्षक आणि त्यानंतर मात्र चेंडू ची एक यशस्वी गुणलेखकन आमचे मंदार तुळस्कर यांच्या कर्वी निर्धाव होते आडवे बॅनं मारावाय मारायचे प्रयत्न नितेश गडेकर ते जातात आणि यावेळी मात्र धावचित करण्याची नामी संधी यावेळी मात्र पूर्ण करतोय कारण एका बाजूनं धाव घ्यावी की न घ्यावी ही द्विदा मनस्थिती नितेश गडेकर आणि त्याला त्याची धनंजयची होती मात्र धनंजयचा कॉल मात्र नितेश गडेकर थोडासा थांबतोय आणि त्याच नंतर मात्र एक सुंदर फेक आणि ऋषी चैतन्य मात्र थेट याष्ट यांचा वेध घेत मात्र नितेश गडेकर तिसऱ्या गडाच्या स्वरूपात माघारी परत तो डगआउटच्या दिशेनं ओळखला जातो या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंतु आज या स्पर्धेत कुठेतरी या तीन या महत्वपूर्ण सामन्यात ही महत्वपूर्ण लढत परंतु या महत्वपूर्ण सामन्यात तीन असे खंदे फलंदाज माघारी परत आहेत एका बाजून रितेश आणि नंतर सचिन आणि तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात नितेश गडेकर माघारी परतोय नवीन फलंदाज येतोय तो, ये तो सिद्धेश स्ट्रायग नॉन स्ट्रायगला सिद्धेश आणि धनंजय हे मात्र सलामीर आपण पाहतोय सलामीला गेलेला धनंजय मात्र एक सुंदर सावध अशी फलंदाजी मैदानावर ठाण मांडून बसतोय प्रत्येक चेंडूवर मात्र धावा घेण्याचा प्रयत्न हा धनंजयचा यावेळी मात्र आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली गेली ती शेचाळीस धावा तीन गड्याच्या मोबदल्यात नाईन्टी सिक्स रायझिंग हरमल विपक्ष क्रिकेट संघ चौगलेश्वर केरवडा सुंदर असा प्ले करण्याचा प्रयत्न शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट लॅकच्या दिशेनं झेल टिपायची संधी फटका फसतोय की काय मात्र सुंदर असा झेल टिपायचा प्रयत्न चौगलेश्वर केरवडा क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षका होते आहे मात्र ऐनवेळी मात्र काहीसा फटका फसतोय आणि एकेरी धाव तो म्हणजे फलंदाचा धनंजय धनंजयच्या खाती एकेरी धाव जमा होते सांघिक धाव मात्र पुढे वधारला जातोय तो सत्तेचाळीस धावा धाव फलकावर नव्यानं आलेला फलंदाज अर्थात सिद्धेश डाव्या हाताचा खेळाडू हा आपण पाहूया या मैदानावर नवीन फलंदाज सिद्धेश क्षेत्रक्षणात युहरचना रचली जाते सापा रचला जातो या फलंदाजासाठी कारण डाव्या हाताचा खेळाडू ज्याच्याकडे अनुभव भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचा आणि अन त्याच अनुभवावर कुठेतरी मोठे फटके मारावे या इराने मात्र स्ट्रायकला सिद्धेश आकोटा प्याचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका स्क्वेअर लेग लाँग लेग वर क्षेत्राक्ष घेतोय चेंडूवर मात्र पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीवरनं पोहोचतोय आणि तज मात्र चेंडूची परतीची फेग होईपर्यंत सिद्धेश आपलं खातं बोलतोय आणि सांघिक धाव फलक मात्र एकेरी धावेनं वधारला गेला तो अठ्ठेचाळीस धावत कवर सिद्धेश आल्या आल्या मात्र एकेरी धावेनं आपल्या टप्प्याच्या या चेंडूवर मात्र एक खरपूस समाचार घेत एकेरी धाव खर्च करतोय आणि गोलंदाज सज्ज होते कॉमेंटरी बॉक्सच्या समोरनं चैतन्य एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पुलटा स्पर्धेचा चेंडू मिडविकेटच्या दिशेनं डेप मिडविकेट पर्यंत पोहोचतोय थोडीशी मात्र उंची कमी पडली आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो चार धावांसाठी आपण पाहूया प्रथमत यावेळी मात्र जोगलेश्वर केरवडा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय यावेळी मात्र फुलटासचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका येणार गरजेचा मात्र चेंडू फसवा चेंडू मात्र यष्टी रक्षक विचावतोय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अवांतर धावेचा आणि या अवांतर धावा अर्थातच प्रतिस्पर्धी विपक्ष क्रिकेट संघाला चैतन्य मात्र बोनसच्या स्वरूपात एक धाव खर्च करतोय आणि धाव संख्या त्रेपन्न धावपर्यंत मजल मारतोय हा प्रथम प्रदर्शनी नाईन्टी सिक्सचा चा रायझिंग हर्मल क्रिकेट संघ सुंदर असा चेंडू यावेळी स्केअर कट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि यावेळी मात्र थेट यष्ट्यांचा वेध न घेता थेट यष्टी रक्षकाचा मात्र चेंडू मात्र मारतोय एका बाजूने वाटलं होतं की कुठेतरी यष्ट्यांचा वेध घेतोय की काय मात्र सर्व खरंच मात्र दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोचले गेले आणि धावसंख्या स्थिरावली गेली ती चौपन्न धावा धावपलकावर एका पासून पहिली दोन षटक ही कुठेतरी महाग निहाल गाठव च बावीस धवनचं षटक हे कुठेतरी महाग नंतर मात्र कम बॅक करतोय चौथ्या षटक आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस प्रथमत चार षटक आपण संपली पहिल्या षटकात सोळा धावा दुसऱ्या षटकात बावीस धावा तिसऱ्या षटकात आठ धावा खर्च करतोय दोन मोहरे टिपतोय मात्र तीस चौथं षटक चैतन्य मात्र सुंदर स्पेल केला ज्या स्पेल पहिल्या स्पेलमध्ये ज्यांना सोळा धावा खर्च केल्या मात्र याच चौथ्या स्पेलमध्ये केवळ आठ धावा खर्च करतोय एक सुंदर चार षटकं संपली आणि चार षटकाच्या अखेरीस धाव संख्या ही तीन गाडीच्या मोबदल्या चौपन्न धावा धावपलकर धावपलकावर ऋषी घाटवळ येतोय सज्ज स्वीप करण्याचा प्रयत्न पॅड स्वीप करायचा प्रयत्न प्रयत्न फसतोय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय ऋषी कुठं आल्या आल्या मात्र ज्या ऋषीची आम्ही खरोखरच कर कौतुकानं स्तुती करत होतो त्या ऋषीकडनं प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला बोनसच्या स्वरूपात एक धाव खर्च करतोय कोलवर पेचा चेंडू दिशाली दिली जाते डे स्क्वेअर क्षेत्राक्ष प्रयत्न चेंडू अडवला गेलाय परतीची फेग होते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज दुहेरी धावेत परावर्ती दोन धावाने मात्र दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रिसमध्ये सुरक्षित पोहोचतायत आणि धावफलक हा पुढे वधारला गेला तो आतापर्यंतच्या कालखंडात सत्तावन्न धावा धावफलकावर तीन गड्याच्या मोबदल्या सत्तावन्न धावा प्रथमदर्शनी रितेश तदनंतर सचिन आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला सचिन मात्र नितेश गडेकर ही माघारी परततोय आणि सगळ्याची सूत्र धनंजय आणि त्याचा सहकारी सिद्धेश या दोन फलंदा सुंदर असा फटका डेप लॉंगांपर्यंत पोहोचतोय आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय ते चार धावांसाठी आणि सुंदर फटका चार साठी येतोय तो सिद्धेशच्या जब... ऋषी घाटवळ काहीसा महागडा ठरतोय यावेळी मात्र मोठा न फटका काहीशी चूक या ठिकाणी धनंजयकडनं होते सन्मान द्यायचा प्रयत्न मात्र चेंडू हा पॅडवर आदरतोय अक्षरशः मात्र चेंडू पॅडवर आदळल्यानंतर चमनीला घरगळत मात्र क्षेत्र अक्षक गोलंदाज चेंडूवर ताबा मिळतोय निर्धाव चेंडूची चेंडू गणना आमच्या गुणतालिकेत यशस्वी गुणलेखक मंदार तुळसकर यांच्यावर होते सुंदर असा स्क्वेअर कटचा फाटका शॉर्ट मिळ स्वीपर कवरचा क्षेत्र अक्ष काहीसा चकवा देत चेंडू सीमा उल्लंघन होतोय की काय कारण पंच टेमकर सर सांगतात की खरोखरच चेंडू हा मात्र आवड खरोखर सुंदर आणि त्यानंतर चेंडू हा चार धावांसाठी पोचतोय केरवाडा क्रिकेट संघात जिंकत प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा ठरला गेला परंतु एका या चुकीचा निर्णय ठरल्यानंतर काहीशी खराब गोलंदाजी दुसरं षटक निहाल गाठवाचं अक्षरशः बावीस धावा आणि त्यापेक्षा मात्र जी रितेशन फलंदाजी नाइन्टी सिक्स रायझिंग हर्मल क्रिकेट संघाकडनं झाली आणि धावसंख्या ही मात्र सहासष्ट धावा सदुसष्ट धावा धाव था फलकावर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची नामी संधी विपक्ष क्रिकेट संघाकडनं झाली एक सुधारसा फटका कवरच्या दिशेनं मारायचा प्रयत्न क्षेत्र अक्ष घेतोय पहिल्या प्रयत्न चेंडू अडवला गेला चेंडूची परतीची फेक होईपर्यंत मात्र एक धाव खर्च करतोय आणि एकेरी धाव घेत सांघिक धाव बलक अडसष्ट धाव पर्यंत दा पोहोचतोय पाच षटक संपली आणि पाच षटकाच्या अखेरीस तीन गड्यांच्या मोबदल्यात अडसष्ट धावात ठीक आहे पुढे सरसा मोठा फटका येतोय शॉर्ट मिडविकेट पर्यंत पोहोचतोय आणि पंच सांगतायत की चेंडू सीमा उल्लंघन होते ते चार धावा मार्त धावपालकर पाहायला मिळत आहे ते आल्या मात्र श्याम या प्लंदाकडनं बहात्तर धावा धावपालकर विरू मात्र आलेल्या चौकारांना आपलं खातं खोलतोय चौ बहात्तर थवा थौपलकावर चार, चार। अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी असेल उर्वरित अजून दोन चेंडू गौरव आरोंदेकर लगा चाहा पहला गेतली गे या या असा फटका जमने हा फटका डेप लॉंगावर क्षेत्राक्ष घेतो पहिलाही धाव घेतली गेली मात्र दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न न करता मात्र सिद्धीच सांगतो की मी यावेळी मात्र यशस्वी या स्ट्राईक एंडला थांबेन आणि कुठेतरी या षटका अजूनही या षटकातील एका उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मी कुठेतरी मोठा फटका मारणार असा विश्वास हा दिसतोय डीप लॉंगात वर्णक्षेत्र रक्षक घेतो एक धाव घेतली गेली दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न खरोखरच यशस्वी झाला आणि तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्नात मात्र सिद्धेश विरू माघारी परत येतो धावचीच्या स्वरूपात पंच्याहत्तर धावाच प्रथम दर्शनी बनवतोय जौकुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत प्रथम या स्पर्धेत या सामन्यात क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेला आणि त्यानंतर मात्र विपक्ष क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेला प्रति मात्र संघानं सहा षटकात तब्बल पंच्याहत्तर धावांचा डोंगर रचला जातोय आणि शहात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो छत्तीस चेंडू आणि शहात्तर धावा असं या सामन्याचं समीकरण असेल काय घडेल काय बिघडेल ही बहुधा येणारी वेळ ठरवेल तत्पूर्वी समालोचनात बदल होतोय आमचे मित्र समालोचक सन्माननीय आदरणीय ऋतुराज यांच्याकडे हा मायक्रोफोन सुपूर्त करतोय आणि मी थांबतोय जय हिंद जय जे महाराष्ट्र दत्ताधुरी आसपास कुठं असाल तर आपण गुणलेखक म्हणून काम पाहायचंय मंदार तुळसकर हा दत्ताधुरी आपल्याला विनंती असेल की आपण पुढील सामन्याचं गुणलेखक म्हणून काम पाहायचंय थांबतोय वेळ घेऊन जाऊया आमचे मित्र रुतुराज खाजणेकर यांच्याकडे सातेरी महासंघ यांच्या सहकार्याने देवराव चषक दोन हजार चा विद्यमान सोहळा एका जोडुकी कुंभमेळा या ठिकाणी पाहायला भेटतोय नक्कीच या स्पर्धेचे सर्वे सर्व सन्मान्य अभय अविनाश परब यांच्या माध्यमाने ही संकल्पना आणि संकल्पनेचा या ठिकाणी गोडवा या ठिकाणी पाहायला भेटतोय नक्कीच या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पन्नास हजार रोख रक्कम आणि आकर्षक चषक त्यानंतर द्वितीय पारितोषिक तीस हजार व आकर्षक चषक तृतीय व चतुर्थ प्रत्येकी पाच हजार व चषक या ठिकाणी खेळाडू पाठवायचे आहेत नाव नोंदणी या ठिकाणी केली जाईल कारण वैयक्तिक पारदृषिका या ठिकाणी मित्रांनो आहे त्याची दखल घ्यायची आहे कारण कोणाला या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊ नये या ठिकाणी दखल आमच्या आयोजकांमार्फत घेतली जाते नक्कीच सामना सा रंगतोय नाईन्टी सिक्स विपक्ष विपक्ष केरवडा संघ चौगुलेश्वर केरवडा संघाचा विचार केला तर नक्कीच भरणा या ठिकाणी एक मोठे खेळाडू दिसतील तर नक्कीच हरमल सिंग पण या ठिकाणी एका बाजूने हुकुमत गाजेल का ही येणारी वे येणारा का नक्की ठरवेल नक्कीच छत्तीस चेंडू आणि सात धावांचं योगदान गाठायचं आहे नक्कीच ते नक्कीच पाहावं लागेल कितीपर्यंत या ठिकाणी बाजी मारतोय नक्कीच केरवाडा संघ नक्कीच सलामीर बॅटर या ठिकाणी मैदायच्या पाहवायच भेटणार एक बाजू नक्कीच हारे त्यानंतर नक्कीच दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर आमच्या काउंटर बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत गोलंदाज धनंजय येतो या ठिकाणी मैदायच्या तर फलंदाजी कडून फलंदाज सलामीर बॅटर या ठिकाणी पाहवायच भेटतील निहाल घाटवळ आणि त्यानंतर हरेश पावायच भेटतोय एक सुंदर सणामीर बॅटर या ठिकाणी पाहायला भेटेल गोलंदाजे अँड कडून धनंजय असेल नक्कीच पंचांची त्रिमूर्ती या ठिकाणी पावाज भेटेल या ठिकाणी मैदानाच्या सन्मान्य पंचांचा इशारा येतोय देखील सामना चालू होतोय या ठिकाणी राईट हा विकेट कॉम्प्युटर बॉक्स दूर करून पहिला चेंडू हा कुठं सुरेख ग्लास केलाय केला वन हंड्रेड कॅश बार बार देखो हजार बार देखो हे देखने वाली चीज आहे पहिल्या चेंडू बार बॅक टू पेवल गोल्ड लंडनचा शिकार रस्तूय निहाल घाटवर यासाठीच आहे सन्मान्य मुख्य समालोचक नाना परब सर त्यानंतर नक्कीच आणखी एक या पेंडुरगावचा बुलंद व सन्मानिय प्रशांतजी श्रवडकर या ठिकाणी नक्कीच पावास भेटतील सुंदर समालोचन त्यानंतर नक्कीच सुंदर गुण लेखक या ठिकाणी मंदारजी तुळसकर साहेब त्यानंतर नक्कीच आजचा या सामन्यात महत्व काम बा पूर्ण करताना सन्मानिय देवदास परब तुमचं पण हार्दिक हो स्वागत त्यानंतर दे दे का डीजे त्यानंतर या भारत देशात नाहीतर नक्कीच बऱ्याचशा देशात या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमाने या ठिकाणी सामना या ठिकाणी पाहायला भेटतो स्पर्धा पाहायच भेटते पुढचा चेंडू ग्लान्स केला आहे सोरे पटका लॉफ्ट अडीच केर लागला या ठिकाणी येतोय थोडासा फायन होता चेंडू या ठिकाणी नक्कीच चेंडूचा प्रवास चाललाय सी मारेका पार आहे चार धाव्यांसाठी एक लॉफ्टॅट फटका आला लेफ्टँड बॅटर कडून आणि त्यानंतर मोहर लागली चार धाव्यांची आणि सांगिक श्रीगणेच्या या चार धाब्याने केला जातोय तो फलंदाजी साईडकडून नक्कीच पहिला गडी या ठिकाणी गारत झाल्यानंतर नक्कीच लेफ्ट हँड बॅटर येतो कोमात गाजवतोय पहिल्या चेंडूवर नक्कीच मी तारणहार बनेल असं या ठिकाणी वर्णी लागते या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर हरेश याशी हितेश याची राईट परत एकदा राऊंड विकेट लेफ्ट हँड बॅटर साठी सुरक्षा चेंडू लान्स केलाय मनगेटी फटका या ठिकाणी येतोय एका धावची नक्कीच पावलं वळवली जातात एका धावने संघी धावपल परावर्ते धावसंख्येचा तीन चेंडूचा झालाय खेळ समाप्त पहिला षटक या ठिकाणी मार्ग असता मेंटेडे पावल षटक पाहायच भेटत आणि त्या षटकादरम्यान तीन चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि त्यात पाच धावांचा लयलूट करणारी फलंदाजी पाहावायच भेटते आणि एक गाडी माघारी परततोय पहिल्याच चेंडूवर तो गोलंदाज धनंजय आता मात्र चित्ररक्षणामध्ये विभर रचना एक काऊ कॉर्नर एका डीप मिडॉन चित्ररक्षक पाहावायस भेटतोय सुंदर चित्ररक्षण या ठिकाणी पाहावायस भेटत आहे सुंदर अशी देखणी स्पर्धा व्हावा हवा म्हणेन या दुपारच्या सत्रात नक्कीच म्हणेन देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देता देता माझ्या सर्व आयोजकांना आशीर्वाद देऊन जावे सूर्य फटका देखील डीप बिडवून क्षेत्रक्षक घेतो चेंडू खाली चेंडूची परती होते एका धावेची पावला जोखमीच्या दुहेर धावीकडे वळवली आणि दोन धावीन धावपालक परावर्ती धावसंख्येचं संख्येचं पाहवायच भेटेल नक्कीच गुणतालिका बदलली ते सात सांगिक सात धावा या ठिकडे पाहायच भेटते नक्कीच सेकंड इनिंग दरम्यान फलंदाज साइड कडून केरवाडा संघ पुढचा चेंडू मार्गस्थ पाहावायच भेटतोय रायडा वरतोय सुरेख फटका कै पेनिक आहे पे पेनिशा यू मिस आय डिपेट हिट फटका मात्र वंचित राहिला गेला आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच बॅट इलेमेंट कट त्यानंतर नक्कीच सोपस्कर मात्र फर्स्ट स्लिप या ठिकाणी पूर्ण करतोय आणि त्यानंतर गुणतालिका पाह भेटते ती पाच चेंडूचा खेळ झालाय समाप्त सात धावा या ठिकाणी एक चेंडूचा खेळ बाकी असेल या अनिवार्य षटकादरम्यान एक हाय वोल्टेज ड्रामा रंगेल का मैदानाच्या शेवटच्या चेंडूमध्ये हा सामना काय नक्कीच सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहवायस बेट्टे परत एकदा यू मिस आयड हिट फटका वंचित यष्टे अवध्वस्त सेकंड नंबरचा फलंदाज मात्र नांगी टाकण्यास भाग नक्कीच एक सुंदर डिझे वाजेल या विकेट साठी सात धावा एक षटक या कर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असलेला तर यशाला पण पर्याय नाही नक्कीच त्या सुरेश भट म्हणतात आयुष्य खूप छान आहे पण ते थोडं लहान आहे रक्तोच के वेड्या लढण्यात काट्यातही फुलांची उचलून घे हवे ते ही दुनिया दुकान आहे आयुष्य निरर्थक म्हणतो तो खराब इनाम आहे आयुष्यात कधी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं म्हणूनच सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं नक्कीच पाण्याला या ठिकाणी नक्कीच संघर्ष करावा लागतोय गोलंदाज नाव गोलंदाज नाव नितेश गोलंदाजी कडून राईट मोर दुके लेफ्ट हँड बॅटर साठी पहिला चेंडू नक्कीच माण हुका फटका होता फटका मात्र या ठिकाणी अयशस्वी होतोय नक्कीच काही पेनी काय कै पे निशाना फटका राहिला वंचित सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर तो कितेशाच्या माध्यमाने लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर दोन फलंदाज पाहत झाल्यानंतर आता मात्र दोन नवके फलंदाज मैदानाच्या सुरेख फटका लॉफ्ट डी एपीड क्षेत्ररक्षकला चुकवत एका धावेची पावले गेली दुसऱ्या धावाचा प्रयत्न बॅक का बातीचा आहे सुरेख थोडीशी या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक त्याचा मोबदल्या तिसऱ्या धावेत ना ना म्हणतात तीन धावेची मोहर लागली गेली नक्कीच काय घडलं मैदानाच्या आता पाहावं लागेल कारण नक्कीच एक धावा असू शकली असती मात्र दोन धावा काढल्या आणि त्यानंतर तिसऱ्या धाववर मोहर लागला गेला तीन धावने संघिक धावपलक परावर्तीत धावसंख्येचा डबल फिगरमध्ये दहा धावा ही दोन घड्याच्या मोबदल्यात नक्कीच सुंदर असं रन इंदा बिट्विन दिकेट जैसे पॅट्रोल बीच ट्रेन हो वैसे विकेट की बीच लोड लगाई और तीन रन्स मुकमल के तीन धावनी धावपलक परावर्तीत आता मात्र राईट हँड बॅटर येतोय वैद्याच्यात पाहावं लागेल महिलाच्या आता कितपर्यंत या ठिकाणी हुकूमत गाजवेल नक्कीच परतदा गतीचा हळहळ असा चेंडू टाकलेला नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं नक्कीच आडव्या हातने या ठिकाणी चेंडू टाकण्यास प्राधान्य दिलं तोच गोलंदाज अँडकडून नितेश एक फाटका लाट पॅट पाटका डेप मेडवन क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे अतिशय सुरेख झेल टिपतोय आणि नक्कीच तिसरा गळ्याचा पण या ठिकाणी तिसरा गडी पण या ठिकाणी माघारी परततोय नक्कीच तीन गडी माघारी परतल्यानंतर धावसंख्या पोहोचली गेली डबल पिकअपमध्ये मध्ये दहा धावा ही गुणवतली आहे दुसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना यस डिझायन प्रकाश या ठिकाणी नक्कीच नक्कीच दोन पंचांची मिटिंग घेतली जाते त्यानंतर निर्णय कळवण्याचं प्राधान्य दिलं जात आहे निर्णय अनिवार्य असेल पंचांचा नक्कीच थोडीशी या ठिकाणी दखल त्यांच्यामार्फत आणि पंचांचा जोपर्यंत इशारा येतोय शेवटचा निर्णय त्यांचा अनिवार्य असेल पंचधुनी आज समांतर करून शाहरुख खान पोचमध्ये येत आहेत नक्कीच थोडेसे व्यायाम करतायत अतिरिक्त धावीची कोण व्हाईटचा म्हणजेच श्वेचा इशारा या ठिकाणी पाहवायच भेटतोय सुरेख का चेंडू नक्कीच ब्रह्मास्त काढला आपल्या पेट्यारात त्यानंतर नक्कीच फलंदाजाला नांगी टाकण्यास भाग पाडला एक गोलंदाजी निशब्द करणारी दहावीवर अंकुश लावणारी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक करून नितेश हा गोलंदाज पाहवायच भेटतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून तर रोड साइड एंड कडून फलंदाज सज्ज होतोय अगोदर टप्प्याचा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहवायच भेटेल नक्कीच पंचांची करडी न पंच सांगतायत नक्कीच अतिरिक्त वाशी टू काशी चांदा ते बांधा नक्कीच प्रवास होतोय आणि त्यानंतर माटोण टू नक्कीच पेंडूरचा प्रवास अतिरिक्त एक धावाने बदल घटतोय एका धावाने धावपलक एका डानावरती म्हणजेच बारा बारा धावा पाहायलाच भेटत आहेत सूर्य एका चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एक रस्तर मेल नक्कीच बॅट ची लेमन कट एका धावेची रूपांतरित केलं एका धावने संगीत धावपलक परावर्तित धावसंख्येचा तेरा धावा थर्टी लॉस ऑफ विकेट आपला प्रोग्रेस इन सेकंड ऑव्हर नक्कीच पाहभा भेटते या मैदानाच्या एक तेरी तो एक मेरी दोन षटक दोन षटकाचा झाला समाप्त धावसंख्या परावर्तित नक्कीच तेरा धावा ही दोन गड्याच्या मोबदल्यात दोन षटक समाप्त एक तेरा धावा नक्कीच फायटिंग मोटा मोठ आहे या स्पर्धेची उंचांक घट्ट धाव धावसंख्येचा नक्कीच शास्त्र धावावर मजर मारायची आहे नक्कीच विपक्ष किरवाडा संघाला काय घट्टय काय भी आहे नक्कीच खेळेल एक सुंदर सुंदरावाजाकडे जाऊया सन्मान डिजे यस डीजे एक बार मैदान भी के भीतर हालांकि गेंदबाज के मोर्चे पे सचिन दिखाई देते हुए राइट आर्म और द विकेट से मारा होगा निश्चित तौर से कमेंटेटर बॉक्स के दूर से जो कि गेंदबाज सचिन चल पड़े हालांकि रोड साइड एंड की तरफ से दिखाई देता हुआ प्रकाश खिलाड़ी बड़ी प्रतियोगिता निश्चित तौर से 50000 का इनाम इस टूर्नामेंट में और 30000 का इनाम जो कि सेकंड प्राइस होगा राइट और विकेट कमेंट बॉक्स से दूर से जो कि चल पड़े निश्चित तौर प्रकाश अगली गेंद फिर से एक बार हितेश जो कि नोस्टा एंड पे दिखाई देता हुआ अगली गेंद के फिर से एक बार कॉमेंट बॉक्स से दूर से चल पड़े अगले गेंद निश्चित तौर से महारदा चाहते थे दिल्ली में गया गली में बैट और बॉल का कोई किनारा नहीं लगा उसी के साथ बिंदी गेंद निकली अच्छी विकेट के का था की का के के दहित्वा जो कि विकेट कीपर के उससे बिंदी गेंद के साथ समाप्त होती हुई रन सिंह जो कि मुकम्मल हालांकि 21 रन को निकट के भीतर हालांकि 76 रन का पीछा करते हुए अगले के लो टॉस आने बल्ले के साथ खेला खिला कच्चू उनके झोले में आकर गिरा गेंद और बल्लेबाज जो की बाहर का रास्ता बल्लेबाज प्रकाश जो कि मैदान छोड़ के बाहर बैक टू पैल प्रकाश यस रिदेन

एक रन्स रन संख्या जो की आगे बढी निश्चित तौर से बावीस रन बावीस धावा झाल्या तीन षटक चा खेळ समाप्त होतो नक्की तीन तीन गडी चार गडी या ठिकाणी माघारी परतताय नक्कीच त्यानंतर नक्कीच सुंदराची फलंदाजी अनिवार्य असेल नक्कीच काय घडतं आहे काय बिघटतं आहे नक्कीच कळेल या ठिकाणी मैदानाच्या नक्कीच कॉमेंटर बॉक्समध्ये या ठिकाणी बदल हा अनिवार्य असेल नक्कीच आमचे सर्व सर्व सन्मानीय प्रशांत शिरोडकर साहेबांकडून या ठिकाणी मायक्रोफोन सुपूर्द करतोय नक्कीच जाऊया एक हिंदीचा बुलंदावाज मिस्टर प्रशांत शिरोडकर हेलो धन्यवाद काजनेकर चलते चलते इस मुकाबले के और जहाँ पर चौगलेश्वर केरवाड़ा और 96 सिक्स राइजर्स हरमल के बीच में गेंदबाज का नेम बॉलर नेम रितिश गेंदबाजी के लिए तीन ओवर का खेल पूरा हो चुका है तीन ओवर की समाप्ति के बाद रन स्कोर बोर्ड के ऊपर तेईस रन 75 रनों के जवाब में 75 रनों का पीछा करती हुई यहां पर सौगुलेश्वर केरवाड़ा टीम अगली गेंद पुलटॉस गेंद तीसरे बल्ले के साथ फील्डर को क्लियर करती हुई देखना है गेंद सीमा रेखा के बाहर वंस बाउंस चार रनों के लिए जाती हुई खराब गेंद थी उसका पूरे पूरे फायदा उठाया बल्लेबाज ने हितेश एक अच्छी बल्लेबाजी करते हुए लेकिन जो स्कोर चाहिए पचहत्तर रन जीतने के लिए लेकिन उससे काफी नीचे रहते हुए चौगलेश्वर क्रिकेट टीम अच्छी बल्लेबाजी करनी होगी आने वाले जो कुछ गेंदे बचे लक्ष्य काफी दूर है लेकिन फिर भी कोशिश जारी होगी दोनों बल्लेबाजों की वाली एंड से रिवर एंड से गेंदबाजी करते हुए विकेट ओ बहुत ही बढ़िया शॉट नजगत भरा शॉट ये और गेंद सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ चार रन के चलते रन संख्या आगे बढ़ी इकतीस पर थर्टी वन पचहत्तर रनों के जवाब में करते हुए अभी तक का अपने टीम के लिए लेकिन देखना होगा अपने स्कोर का, लक्ष्य पीछा पीछा कर रहे हैं पचहत्तर रनों का उस तक पार करना होगा उस लक्ष्य को आगे निकल गए गेंद ऊपर चढ़ी बल्ले के स्टिकर पर आकर लेकिन बहुत ही बेहतरीन कैच करते हुए 38 सर्कल के अंदर थे खिलाड़ी लेकिन पीछे जाकर इस कैच को लपक लिया और विकेट का पतन होता हुआ पांचवा विकेट गिर कर रही है चौकलेश्वर की एरवाडा टीम तेईस का योगदान देकर वापस लौटे एक अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अच्छी गेंद बिल्कुल ला यारकर लाइन की गेंद थी जिसे क्रिकेट का ब्रह्मास्त्र माना जाता है वही गेंद डाली और कोई रन नहीं कोई नुकसान भी नहीं रन संख्या इकतीस पर रुकते चौथा ओवर जो प्रगति पर चलता हुआ अगली गेंद लेकर और आगे निकल कर खेलने की कोशिश लेकिन डीप ऑफ पर फिट खड़े थे जब तक गेंद के ऊपर आते दूसरे रन लेने की कोशिश कर रहे बल्लेबाज लेकिन सीधा थ्रो आदमी आता हुआ एक रन मिलेगा एक रन के चलते रन संख्या बत्तीस पर पहुंची चार ओवर के समाप्ति के बाद उसके बाद होने वाला मुकाबला दरियावर्दी मोचेमर देवक और 96 सिक्स राइजर हरमल के बीच में दोनों टीमों के बीच में होगा गेंदबाजी में परिवर्तन गेंदबाजी की ओर दूरवाली एंड से धनंजय दिखाई देते हुए निजी कोटे का पहला टीम के ओर से ओवर लेकर रहता हम और विकेट आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश थी बल्लेबाज की शट अबलेन गेंद थी पुल करना चाहते थे लेकिन बल्ला और गेंद के बीच में कोई संपर्क नहीं हुआ गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं कोई नुकसान भी नहीं रन संख्या बत्तीस पर रुकी हुई अभी भी ग्यारह गेंदे जितने के लिए चौवालीस रन चाहिए लक्ष्य काफी दूर जाता हुआ और देखे ढन और की अगली गेंद लेकर बड़ा शॉट सीधे बल्ले के साथ फील्डर वहां पर खड़ा है कोई गलती नहीं की फील्डर ने और बेहतरीन कैच लेते हुए और इसी के साथ छठे विकेट का पतन होता हुआ चौगुलेश्वर केरवाड़ा टीम का अल्टे पलटे शॉट बेहतरीन शॉट डिप मैन के ऊपर से गेंद गई सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए बची हुई नौ गेंदे और चालीस रनों की जरूरत है नौ गेंदे और चालीस रन रटम और दो विकेट रिवर एंड से गेंदबाजी के लिए धनंजय निकल पड़े सीधे बल्ले से फिर से एक बार इन फील्ड को क्लियर करना चाहते थे लेकिन अच्छी कोशिश वहां पर फील्डर की कैच तो ड्रॉप हो चुका है लेकिन दूसरा भी रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने दौरत तो के चलते रन संख्या अड़तीस पर पहुंचती हुई ऋषि घट्टवाल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे लेकिन लक्ष्य काफी दूर है काफी देर हो चुकी है धनंजय राइट अट बडा शाड और गेंदी काउ कॉर्नर के ऊपर से सीमा रेखा के बाहर छे रन लिए बहुत देर हो चुकी है यहां पर यह शॉट पहले आते तो शायद लगभग करीब पहुंच जाते लेकिन रन संख्या चौवालीस पर धनंजय दूरवालियंट से राइट एम और विकेट अच्छी बल्ले का बारह हिस्सा जब तक शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर खड़े होते एक रन पूरा किया एक रन के चलते रन संख्या 45 पर पहुंचती हुई पांच ओवर के समाप्ति के बाद 45 रन अभी भी जीतने के लिए 31 रनों की जरूरत है छह गेंदे और 31 इकतीस यानी कि इस ओवर में पांच छक्के कम से कम चाहिए लेकिन बढ़िया बल्लेबाजी करते हुए ऋषि घाटवल एक हल्की सी उम्मीद की किरण जगाई है यहां पर इस बल्लेबाज ने क्या क्षमता रखेंगे आने वाले आखिरी ओवर में यानी कि छह गेंदों के ऊपर पांच छक्के लगा पाएंगे कुछ ही समय में आपको पता चलेगा बॉलर ने दौर्ण, दौर्ण। समीर गेंदबाजी में परिवर्तन निर्णय गौर लेकर इस इनिंग का जो कि समित छह गेंदे और इकतीस रन जीतने के लिए जो कि चौगलेश्वर के रोड़ा टीम को छह गेंदे और इकतीस रन वाली एंड से रिवर एंड से गेंदबाजी के लिए समित गेंद राइट और विकेट तो छप्पल हो गए थे यहाँ पर खेलने के लिए सर बॉल काउंट थैंक यू पांच गेंदे और इकतीस रनों की जरूरत है पांच गेंदे और इकतीस रन फिर से रिवर्स अटेंड करने की कोशिश थी बल्लेबाज की अल्टी पलटी लगी तो आबाद नहीं तो बर्बाद अभी भी चार गेंदे बच चुके हैं और इकतीस रनों की जरूरत है चार गेंदे और इकतीस रन ओवर की तीसरी गेंद लेकर राइट और और सामने ऋषि घाटवाल बल्लेबाजी के लिए अच्छी गेंदी पैरों में थी है, मिनी हेलीकॉप्टर शॉट के खिलाए दो फिल्डर के बीच में से गेंद ट्रैवल करती हुई उतनी अच्छी बहुत ही बेहतरीन वहां पर केवल एक रन मिलेगा एक रन के चलते रन संख्या आगे बढ़ती हुई चालीस रन छहत्तर रनों के जवाब में अभी भी तीस रन की दरकार है धीमी गति की गेंद टॉप एज लगा शॉर्ट फाइन लेग पर फील्डर फील्डर खड़े थे उनके हाथों में जाती केवल एक रन एक रन के चलते रन संख्या सैतालीस पर पहुंचती हुई उन्तीस रन चाहिए आने वाली दो गेंदें बाकी इस इनिंग की अच्छी गेंद पैरों में डाली थी गेंद अंपर का वाइट का इशारा आता वो एक अतिरिक्त रन मिलेगा एक रन के चलते रन संख्या अड़तालीस पर पहुंचती हुई रिवर्स खेलने की कोशिश थी बल्लेबाज की गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं गेंद के साथ वापसी करते हुए आखिरी गेंद बच चुकी है और जीतने के लिए चाहिए रन आखिरी गेंद और आगे निकल कर खेले बड़ा शॉट और गेंद गई से मारे का के बार छह रनों के लिए और छह रन के साथ रन संख्या चौवन पर पहुंचती हुई इसी के साथ यहां पर यह मैच 96 सिक्स राइजर्स हरमल टीम ने जीता है अगला होने वाला मुकाबला 96 सिक्स राइजर्स हरमल विपक्ष जो कि दरियावर्दी मोचे मार दिए के बीच में टॉस के लिए दोनों कप्तानों को, को यहाँ पर बुलाना चाहूंगा